पुढची बातमी पुण्यातील आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांचे जंगी स्वागत झालेले आहे। समर्थकांकडून वळसे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। वळसे पाटील यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला। वळसे पाटलांनी शरद पवार यांची साथ का सोडली याबाबत दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे नाजिम मुल्ला यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आणि अतिशय विश्वासू समर्थकांपैकी एक म्हणजे दिलीप वळसे पाटील आणि हेच दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या साथीने गेलेत। त्यांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे आणि त्याच शपथविधीनंतर दिलीप वळसे पाटील त्यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येत आहेत आणि त्यांचं स्वागत आज त्यांच्या समर्थकांकडून केलं जाणार आहे आणि हे फ्लेक्स बरंच काही सांगून जातो आहे। अजित पवार उजव्या बाजूला आहेत, दिलीप वळसे पाटील डाव्या बाजूला आहेत, मात्र शरद पवार हे आजही मध्यभागी आहेत कारण ते तितके विश्वासू होते आणि दिलीप वळसे पाटलांचाही तितकाच शरद पवारांवरती विश्वास आहे। ते आंबेगाव तालुक्यातलं डिंब्या धरणाचं पाणी कर्जत जाम खेडलं नाही, या पाण्याच्या मुद्द्यावर आमच्या साहेबांनी साथ सोडलेली आहे। शेवटी पवारसाहेब शेवटी नातवाचं शेवटी ऐकणार आणि त्यामुळे आंबेगाव तालुका 89 पूर्वीच्या त्या लोकांनी परिस्थिती पाहिलेली आहे, ती परिस्थिती खूप गंभीर होती। आंबेगावला MIDC नाही आहे, कुठलेही बाकी उद्योगधंदे नाही आहे, एक साखर कारखाना आहे, त्या साखर कारखाना व जमीन यावरच नाही का आंबेगाव तालुक्याचं भविष्य आहे आणि हे भविष्य अंधारात जाईल म्हणून वळसे पाटलांनी ही साथ सोडलेली आहे। आज मंत्री साहेब याबद्दल बोलतील असं वाटतंय? बोलणार, 100% बोलणार। आज गरज आहे, काळाची गरज आहे, हे बोललंच पाहिजे, त्याशिवाय आंबेगावकरांना कळणार नाही। दोनच पर्याय होते, एकतर शरद पवार किंवा अजित पवार, त्यांनी अजित पवारांना निवडले म्हणजे शरद पवारांची साथ सोडलेली आहे असं काय नाही। ते सदैव पवार साहेबांसोबत आहे, परंतु एक तालुक्याच्या दृष्टीने एक चांगला निर्णय घेण्यासाठी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आमचा तालुका, आमच्या महिला, आमची सर्वसामान्य जनता ही साहेब कुठे असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत असणार आहे कारण आमचा नेता हाच आमचा पक्ष आणि हाच आमचा नेता। साहेब जे आहे ते पॉझिटिव्ह, आपले सर्वसामान्य जनतेचाच, त्यांनी आंबेगावच्या लोकांचाच विचार केला म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे। वरती काय राजकारण चालतंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आंबेगाव त्यांनी पवारसाहेबांची साथ का सोडली हे त्यांनी आज सांगून टाकावं असं वाटतंय? सांगतील ना, ते जे काय आहे ते सांगतील। ते त्यांनी आपल्या आंबेगावच्या जनतेसाठीच हा निर्णय घेतलाय, त्याला आमचा सर्वांचा सपोर्ट आहे। तुम्हाला काय वाटतंय कशासाठी गेलेले आहेत पवारसाहेबांची साथ तोडून? आता शेवटी साहेब एवढे वर्ष राजकारणामध्ये आहेत, राजकारणात काम करतात, त्यांनी हा पुढचा सर्व विचार केलेलाच असेल आणि विचारांती हा निर्णय घेतलेला असेल। पण खूप विश्वास होते, मानसपुत्र मानले जायचे ते आणि मानसपुत्रांनी अशी साथ सोडल्यामुळं कुणाला विश्वास बसत नाही। तुम्हाला वैयक्तिक विश्वास वाटतोय का? साहेबांचे, पवारसाहेबांचे, साहेबांचे संबंध जसे पूर्वी होते आजही तसेच आहेत, भविष्यात देखील तसेच राहणार आहेत आणि जे काय हे राजकारण आहे काय चाललेलं आहे हे आज मेळाव्यामध्ये साहेब सगळं स्पष्ट करणार आहेत त्यांचा विश्वास। कॅमेरामन अमोल गवाळे, सर नाजिम मुल्ला, ABP माझा, आंबेगाव, पुणे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।